परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राहत्या घरासह तब्बल 7 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची आज बैठक सुद्धा होणार आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्री अनिल परब उपस्थित राहणार का हा प्रश्न कायम आहे. कारण ईडीच्या कारवाईनंतर मंत्रिमंडळ बैठकीकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अनिल परब यांच्या घरी ईडीची कारवाई सुरू झालेली आहे आणि काही वेळातच मंत्रिमंडळ बैठक आज होणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीला अनिल परब उपस्थित राहतात की गैरहजर राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अगदी काही वेळातच या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अनिल परब हे बैठकीला उपस्थित राहू शकतात की नाही. या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे. गणेश, कविता, मी सध्या अनिल परब यांच्या निवासस्थानात आहे आणि इथं अद्याप दरवाजाही बंद केला गेला. ईडीचे अधिकारी आत आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री हे कॅबिनेटमध्ये सामील होण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेला गेले आहेत. कॅबिनेट 12 आहे, थोड्याच वेळात कॅबिनेट सुरू होईल. पण आज या कॅबिनेटला अनिल परब गैरहजर राहणार आहेत कारण ईडीचे अधिकारी त्यांच्याकडनं चौकशी करतायत. यात त्यांच्या शासकीय निवासस्थान, जे अजिंक्य तारांचं शासकीय निवासस्थान आहे, तिथं त्यांच्यासोबत चौकशी सुरू आहे. धाडसत्र झडती केली जाते. सकाळी आपण व्हिज्युअल्समध्येही पाहिलं की अनिल परब स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना कॉपरेट करत होते. पण ही जी सगळं कारवाई आहे, जो आपण आत्ता या आधीची बातमी दाखवली की आता शिवसैनिक आक्रमक झाले, रस्त्यावरती उतरतात. कारण एक तपासाचा ससेमिरा शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध ईडीनं सुरू केला आणि ही याची सुरुवात प्रताप सरनाईक यांच्याकडून झाली होती. 2 वर्षांपूर्वी प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध टॉप सिक्युरिटीचं एक प्रकरण काढलं गेलं. बेनामी संपत्तीचा विषय आला होता पण त्यांना त्यामध्ये चार्जशीट केलं गेले नाही. त्यानंतर खासदार भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध ईडीची कारवाई होती, चौकशी सुरू होती. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध ईडीनं कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध जे जुनं प्रकरण होतं त्यामध्ये ईडीनं ECR रजिस्टरकडून कारवाईला सुरुवात केली होती. त्यानंतर संजय राऊत झाले, संजय राऊतानंतर आता अनिल परब. तर असे हा चौकशीचा ससेमिरा या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध ईडीनं सुरू केला आहे आणि यासाठीच सूडबुद्धीनं सगळं केलं जात आहे आणि भाजप नेत्यांच्या सांगण्यावरनं ही सगळी कारवाई होते. पॉलिटिकल बॉसेस त्यांना ईडीला हे काम करण्यासाठी भाग पाडतात अशा प्रकारचे आरोप होत आहेत. म्हणून आजची कारवाई खूप महत्त्वाची आहे संघटनात्मक जर शिवसेनेच्या दृष्टिकोनातून पाहिली तर. कारण अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना प्रमुख यांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत. जी स्ट्रॅटेजी आखण्याचं काम, जी स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात पुढे कोण असतं तर अनिल परब असतं. म्हणून ही कारवाई शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुकी आधी असंही बोललं जात आहे. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो, त्यांचं म्हणणं की हे वारंवार आरोप लागले, भाजपचे नेते काय बोलतात ह्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही आमची कारवाई ऑन पेपर्स आणि पुराव्याच्या आधारे करतो आणि आमच्या कारवाईबद्दल अद्याप कोर्टानं कोणतंही भाष्य केलेलं नाही आहे, म्हणून आमची कारवाई योग्य असं ईडी म्हणतात. मात्र ही कारवाई पुढे कुठपर्यंत जाते हे आता पाहणं महत्त्वाचं असेल. कविता, पाहणं महत्त्वाचं असेल आणि आज नेमकी ईडीची कारवाईचा पुढचा टप्पा काय असतो हेही पाहणं महत्त्वाचं असेल. पण गणेश, सगळ्यात महत्त्वाचं, काही वेळातच मंत्रिमंडळाची बैठक होतीये, त्याबद्दल दोन प्रश्न उपस्थित राहतात. एक तर अनिल परब हे या बैठकीला उपस्थित राहतात की नाही आणि दुसरं अनिल परब यांच्यावर झालेल्या या कारवाईचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके कसे पडसाद उमटू शकतात. कविता, मला वाटत नाही की अनिल परब आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामील होतील कारण अजूनही चौकशी सुरू आणि ही चौकशी काही पुढचे तास सुरू राहणार आहे. संध्याकाळपर्यंत चौकशी होऊ शकते. म्हणून ईडीचे त्यांचे अधिकार जे आहेत, PML ऍक्ट ज्यांना अधिकार जे देतं, त्या अधिकाऱ्याच्या अत्यारीत राहून त्यांनी त्यांना इथं चौकशीसाठी बोलवलं आहे की त्यांच्यासोबत चौकशी सुरू आहे. दुसरा प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळात याचे पडसाद कसे उमटतात. या आधी आपण पाहिले की कॅबिनेटने एकमतानं या अशा कारवाईंविरुद्ध विश्वास प्रस्ताव पास केला होता की आपण या कारवाईविरुद्ध बोललं पाहिजे. कॅबिनेटच्या सगळ्या मंत्र्यांनी हे एकमतानं म्हटलं होतं मुख्यमंत्र्यांसमक्ष की ही कारवाई योग्य नाही, सूडबुद्धीनं, राजकीय सूडबुद्धीनं या कारवाई होतं, म्हणून आपण ह्याला उत्तर दिलं पाहिजे. म्हणून आजही अनिल परब यांच्याविरुद्ध झालेली ही कारवाई याबद्दल मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल. मंत्रिमंडळामध्ये या चर्चेनंतर काय निर्णय घेतला जातो किंवा काय प्रस्ताव पारित होतो हेही पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कविता, धन्यवाद. गणेश, तुम्ही दिलेल्या या आत्ताच्या सगळ्या अपडेट्सबद्दल. ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊ. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.